नमस्कार, मी ऋषिकेश हिरास, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। राजकीय कार्यक्रमांना परवानगी, मात्र थोर पुरुषांच्या जयंती कार्यक्रमाला परवानगी नाही। महाराष्ट्र शासन जनतेत जाणीवपूर्वक भेदभाव करत असल्याचा आरोप। राज्यपाल यांना दिग्रसच्या सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन। येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उत्सव साजरा करण्यासाठी दिग्रस ठाणेदार यांना परवानगी मागितली असता त्यांनी फक्त महाराजांच्या प्रतिमेची पूजा करावी असे सांगून इतर कोणतीही सामाजिक बाब साजरी करण्यास परवानगी नाकारली आहे। महाराष्ट्र शासन हा सामाजिक भेदभाव करत असून सत्ताधाऱ्यांसाठी कार्यकर्ते मेळावे मोर्चे केंद्र शासनाविरोधातील आंदोलने यांना परवानगी देत आहेत, त्यामुळे या दुटप्पी धोरणाची शहानिशा करून न्याय देण्याची मागणी दिग्रस येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तहसीलदारांमार्फत दिलेल्या निवेदनातून केली आहे। शासनाकडून सामाजिक केड निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे। राजकीय कार्यक्रम सुटले असत त्यांना परवानगी देण्यात येत आहे। मग ते राजकीय कार्यकर्त्यांची सभा असो किंवा मग आंदोलने असो, केंद्र सरकार त्यांना परवानगी दिली जाते। परंतु राष्ट्रीय महापुरुष तसेच धार्मिक कार्यक्रमांना ही राज्य सरकार कुठल्याच प्रकारची परवानगी देत नाही। या विरोधात आम्ही आता तहसीलदारमार्फत माननीय राज्यपाल यांना निवेदन सादर करत आहे। येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे। तसेच आम्ही रीतसर त्यांना परवानगी मागितली असता त्यांना फक्त पूजेचा मान ठेवण्यात येईल हीच तेवढी परवानगी देत आली आहे। या व्यतिरिक्त कुठल्याही परवानगीला त्यांनी मान्य केले नाही। येत्या 19 फेब्रुवारी रोजी आम्ही कुठल्याही परवानगीची परवाना करता शिवजयंती साजरी करू हे आम्ही सरकारनं निवेदन पाठवलेलं आहे। या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते गजानन हाडके, प्रज्योत अरगडे, हर्षिल शहा, शुभम देशमुख, लोकेश शुक्ला यांच्यासह अनेक शिवप्रेमींच्या सह्या आहेत। अफजल खान, सुरेश चिरडे यांच्यासह मी ऋषिकेश हिरास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस यवतमाळ। आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।